सगळेच राजकारणी सारखे नसतात, काही आनंद दिघे असतात. धर्मवीर सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि ह्या सिनेमाची पूर्ण टीम आपल्याबरोबर आत्ता आहे इकडे आणि हा न्यूज रूममध्ये झी 24 तासच्या न्यूज रूममध्ये येऊन ते सगळ्या न्यूज रूममध्ये जे आमचे सहकारी आहेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. पहिल्यांदा आपण ह्या टीमशी बोलूया. आपल्याबरोबर प्रसाद ओक आहेत, मंगेश देसाई आहेत ह्या फिल्मचे निर्माते, त्यानंतर जो धर्मवीरचा जो लुक आनंदीगेंचा आपल्याला बघायला मिळतोय तो लुक देणार साकार करणारे विद्याधर आपल्याबरोबर आहेत, हे मेकअप आर्टिस्ट ज्येष्ठ मेकअप आर्टिस्ट आहेत, आणि आपले झी स्टुडिओचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत. तर आपण सुरुवात करूया आपल्या ह्या पूर्ण आपण इंटरॅक्शन करणार आहोत त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा पहिला प्रश्न प्रसाद तुला की हा ज्यावेळेला सिनेमा तुझ्याकडे आला तर पहिल्यांदा हा सिनेमा का असं म्हणजे का पहिले बायोपिक आहे तुझी, ह्याच्या आधी खूप फिल्म केलेल्या आहेत आणि तू हा बायोपिक करायचं का मनात आलं? नाही, माझ्या मनात नाही आलं, आलं मंगेशच्या मनात. ते पुढे नेलं प्रवीण तरडेनी आणि मग ते माझ्या वाट्याला आलं. त्यामुळे मला असं वाटतं हा प्रश्न मंगेशला विचारायला हवा, मी का मनात आलं त्याच्या, तो फार छान उत्तर देईल त्याच. तुला आता विचारते की हा का विचार आला की मग हाच आनंदी घे हाच फिल्मचं बायोपिक करायचं असं का? कारण हा विचार मला दिघे साहेबांनी वर्ण सांगितला आणि तो विचार मी इकडे पूर्णत्वाला आणला. काय आहे की 2013 पासून माझ्या डोक्यामध्ये दिघे साहेबांवर सिनेमा करूया असं चाललं होतं. कारण त्याच्या आधी मी त्यांच्याबद्दल खूप काय 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 ऐकलं होतं आणि ते लोकांसमोर आणावं असं मला वाटत होतं. त्यात एक गोष्ट अशी होती की मी अनेक लोकांशी चर्चा केली तेव्हा लक्षात आलं की यंग जनरेशनला दिघे साहेब काय तर माहिती नाही आहेत, खूप कमी लोकांना माहिती आहे, पण त्यातले पण फार पैलू त्यांचे माहिती नाही आहेत. असं एक व्यक्तिमत्व जे सगळ्यांना सामावून घेणार होतं, अत्यंत कमी वयामध्ये अनेक लाखो लोकांना त्यांनी मदत केली होती, असं व्यक्तिमत्व यंग जनरेशनसमोर आणावं, त्यांच्याबद्दलची भूमिका आणावी असं मला वाटलं आणि म्हणून मी ठरवलं की हा सिनेमा आपण करायचा धर्मवीर आनंद निघेंचा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. नक्कीच झी स्टुडिओचा पण ह्या निर्माते आहेत. आपण झी स्टुडिओने हा का सिनेमा केला किंवा हा ह्या फिल्म का निर्माते प्रोड्युसर का झाले त्याच्याबद्दल प्रत्येक सिनेमा झी स्टुडिओचा काही ना काही विचार असतो, एक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न असतो. हा विषय जेव्हा मंगेश देसाई आपल्याकडे घेऊन आले तेव्हा लक्षात आलं की हा चित्रपट नाही आहे, हे एखाद्या सिनेमापेक्षा खूप मोठं काहीतरी कार्य आहे आणि जे दिघे साहेब त्यांच्या हयातीत करून गेले ते हजारो कुटुंबांना त्यांनी आधार दिलेला होता आणि जनरली ज्या गोष्टी त्यांच्याबद्दल चर्चा आहेत त्याच्या पलीकडे त्यांचा व्याप सामाजिक परिणामांचा पसारा खूप मोठा होता आणि एक गोष्ट म्हणून त्यात एक खूप वेगळ्या प्रकारची रंजकता, खूप इन्स्पायरिंग अशा काही गोष्टी आढळल्या. म्हणून झी स्टुडिओजनी ठरवलं की ह्या सिनेमाला आपण आपल्या पद्धतीने बळ लावायचं आणि सगळीकडे कानाकोपऱ्यात पोहोचवायचं. तुमच्यासाठी किती आव्हानात्मक होतं की हा आनंदीघेंचा लुक देणं हा तुमच्यासाठी किती? म्हणजे गेल्या 5-6 वर्षापासून म्हणजे मंदिर समाजाशी बोलत होते की आपल्याला आनंदीघेंवर पिक्चर बनवायचं आहे, त्याच्यामुळे तशी मनाची तयारी झालेली होती आणि जेव्हा मला सांगितलं की खरोखर म्हणजे मी रांचीला होतो आऊडरला आणि मला फोन आला की असं असं आपण पिक्चर सुरू करतो, म्हटलं नेहमीप्रमाणे असं. पण खरोखर जेव्हा मुंबईला आलो तर 2 दिवसात आम्ही तरडेंबरून मिटिंग आणि अगोदरपासून ती तयारी केलेली होती, होर्डिंग सगळ्याकडे बघितलेली होती आणि प्रसाद ओक सारखा माझा चेहरा माझ्या हातात मिळाला, त्याच्यामुळे तेवढी तयारी करावी लागली नाही. आपण आमच्या न्यूज रूममध्ये आपण आता फिरूया, खूप जणांना प्रश्न आहेत ह्या फिल्मबद्दल, त्यांच्याशी बोलूया. एखादी गाजलेली व्यक्ती असेल तर त्यावरती चित्रपट करताना खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागते, तर एक निर्माता म्हणून किती आव्हानात्मक होतं हे या अनुषंगाने सांगू शकाल का? आणि अभिनेता म्हणून त्या कॅरेक्टरमध्ये घुसल्यानंतर ती भूमिका साकारली जाते बरोबर आहे, पण त्या भूमिकेचा एक इम्पॅक्ट आपल्यावर सुद्धा होतो, तर ती कुठली कशी परिस्थिती हाताळली? दिघे साहेबांसारख्या व्यक्तिमत्वावर सिनेमा बनवायचा तर सगळ्यात महत्त्वाचं काय तर ऑथेंटिसिटी, कारण त्यांचे फॉलोअर्स खूप आहेत, त्यांचे अनुयायी खूप आहेत. थोडं जरी इकडे तिकडे काही झालं तर ते
त्याचं रिप्लिकेशन काही होऊ शकतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती तर ऑथेंटिसिटी. त्यामुळे रिसर्च खूप महत्त्वाचा होता. म्हणून या सिनेमासाठीचा रिसर्च जवळजवळ 7 महिन्याचा चालला. त्याच्या आधी पण 2013 बऱ्याच गोष्टी मी चाचपडत होतो. पण खऱ्या अर्थाने जो रिसर्च झाला तो झाला 2000 जवळजवळ जुलैपासनं डिसेंबरपर्यंत. मी आणि प्रवीण तरडेंनी जवळजवळ 172 लोकांचे इंटरव्ह्यूज घेतले, 72-80 तासाचं रेकॉर्डिंग जमा केलं आणि मग त्यातनं कॉमन गोष्टी एकत्रित करून या सिनेमाचं स्क्रिप्ट तयार करण्यात आलं. ते सुद्धा रिचेक करण्यात आलं की असं झालं होतं का, याच्या आसपास काही घडलं होतं का, या सगळ्या गोष्टी. कारण ही फार मोठी रिस्क आहे. ज्या माणसाचे खूप फॉलोअर्स आजही असतात त्या माणसाविषयी जर समजा आपल्याला व्यक्तिचित्रण करायचं असेल आणि त्यात ऑथेंटिसिटी नसेल तर ते आपल्या अंगाशी खूप येऊ शकतं. आपल्यावरचा तर विश्वास जातोच जातो पण त्या माणसाबद्दल सुद्धा साशंकता निर्माण व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ही खूप मोठी रिस्क होती. आणि मला असं वाटतं की म्हणजे आता सिनेमा बघितल्यावर सगळ्यांना लक्षात येईलच की ही रिस्क आम्ही उचलली आहे पण आम्ही रिस्की नाही आहोत. भूमिकेच्या व्यक्तिरेखेचा एक आपल्यावर सुद्धा इम्पॅक्ट होतो. तर तुमच्यातला प्रसाद आणि तुमच्यातली ती भूमिका ह्याला कसं तुम्ही सामोरं जाता? मला असं वाटतं तो इम्पॅक्ट होतो असं जे म्हणतात तो इम्पॅक्ट त्या कालावधी दरम्यान होत असतो जेव्हा शूटिंग करत असता तुम्ही त्या भूमिकेमध्ये. खोलात शिरून त्याचा अभ्यास केला जातो काय काय आणि किती वेगवेगळ्या पद्धतीने दिघेसाहेबांनी भोगलं आहे किंवा केलं आहे सुद्धा लोकांसाठी या सगळ्याचा अंदाज येत गेला हळूहळू. जसं एक एक गोष्ट वाचत गेलो पाहत गेलो हा कित्येक शेकडो लोक येऊन भेटत होते त्यांच्याबद्दल बोलत होते. तर मला असं वाटतं की जो इम्पॅक्ट आला तो खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आला. तो आला नसता तर कदाचित आत्ता जी ट्रेलर टीजर लोकांना दिसतंय ते कदाचित आवडलं नसतं. त्यामुळे जो इम्पॅक्ट आलाय तो पॉझिटिव्ह आला असं मला 100% वाटतं. ती भेदक नजर असून देत किंवा मेमरीज हे कसं तुला म्हणजे त्याच्यासाठी कसा प्रयत्न केलास किंवा ते कसं अभ्यासलं कसं? आता मी म्हटलं तसं की शेकडो लोक येऊन भेटत होते त्यांच्याशी तास तास 4-4, 5-5 तास आम्ही गप्पा मारत होतो. अनेकांबरोबरचं ऑडिओ व्हिडिओ असं रेकॉर्डिंग प्रवीणकडे आहे ते आम्ही वारंवार ऐकत होतो. त्यातनं त्यांची पर्सनॅलिटी उलगडत होती. जेवढे त्यांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत तेवढ्या त्या व्हिडिओमधून मी त्यांना ॲक्टर म्हणून मी दिघेसाहेबांना ऑब्झर्व करत होतो. फोटोमधनं ऑब्झर्व करत होतो. जी माणसं येऊन भेटत होती ज्यांनी अनेक वर्ष त्यांच्याबरोबर घालवलेली आहेत ती माणसं त्या माणसांकडनं त्यांच्या मॅनरिझम्स त्यांच्या लकबी सवयी सगळं कळत होतं. आणि मग त्या सगळ्याचा एक कोलाज तयार करून ते सुशोभित करत गेलो त्या व्यक्तिरेखेला हळूहळू. सगळ्यात महत्त्वाचा किस्सा मला असं वाटतो की ज्या दिवशी माझी फायनल लुक टेस्ट झाली भट्टेकाकांनी जेव्हा मला फायनल मेकअप केला तर तेव्हा शशी जाधव नावाचे एक गृहस्थ आहेत जे त्यांनी खूप वर्ष साहेबांबरोबर घालवली आहे दिघेसाहेबांबरोबर ते मंगेशचे मित्र आहेत. तर अशी अशी ऑडिशन चालली आहे आणि इकडे तर तू मस्त काहीतरी जेवायला घेऊन ये असं मंगेशनी त्याला सांगितलं होतं. तो आणि तो सगळ्यांसाठीच डबा घेऊन आला होता जेवणाचा आले होते शशी. तर माझा वरती मेकअप चालू होता लुक टेस्ट आणि ते शशी याला मंगेशला खाली भेटले. मंगेश त्याला म्हटलं जा तू वर डबा ठेव वरती चालू आहे मी आलो थोड्या वेळाने येतो असं म्हणून मंगेश खाली जमला. ते शशी जाधव वर आले आणि ते जसे वर आले त्याच क्षणी माझा पूर्ण मेकअप होऊन मी त्या मेकअप रूममधनं बाहेर आलो आणि आम्ही दोघं समोरासमोर आलो आणि मला बघून ते थरथरायला लागले. त्यांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. तो पण मंगेश आला. मंगेश म्हटलं काय झालं? तर ते शशी म्हणाले साहेब आहेत हे साहेब आहेत. तर ती जी पावती त्या क्षणी पहिली जी मला ॲक्टर म्हणून किंवा विद्यार्थ्यांना रंगभूषाकार म्हणून जी मिळाली तो किस्सा मला फार महत्त्वाचा वाटतो या पूर्ण प्रोसेसमध्ये. कारण तिथपासून तो एक पॉझिटिव्ह सुरुवात झाली त्या जर्नीची. प्रसाद या फिल्मचा एखाद डायलॉग जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी. जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं. असा हा धर्म भी
हॅलो, सगळ्यात आधी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना सिनेमासाठी. मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे असा की प्रसादचा लुक जो खूप चर्चेत आला, म्हणजे जवळजवळ शिंदे साहेबांनी सुद्धा पाय धरले, त्यानंतर बऱ्याच अशा त्यांच्या बहिणींनी पण त्यांच्या डोळ्यातले अश्रू, हे जे व्हिडिओ होते जे व्हायरल झाले, लुक हा लुक पहिल्यांदा तुम्ही बघितलात तेव्हा, तुम्ही स्वतः तो केलात आणि तुम्ही जेव्हा तो बघितलात तर तुमच्या मनात काय भावना होत्या? मी स्वतः जेव्हा काम करतो ते भावना दुसऱ्यांनी व्यक्त करायचं असतं. आज आम्हाला तुमच्या व्यक्त माझ्याकडनं मी कधी, मी ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन मी सॅटिस्फॅक्शन मला नसतेच कधी, कळलं की नाही. मी त्याच्यामध्ये आणखीन मी काही करू शकलो असतो, इम्प्रूव्ह करू शकतो, पण आता ते जेवढी ती मंडळी सगळी होती त्या सगळ्यांना जे आवडलं तर त्याच्यानंतर माझी प्रतिक्रिया काय असणार? मला तुला विचारायचं होतं, जेव्हा तू स्वतःला बघितलंस त्या लुकमध्ये तू स्वतःला बघितलंस तेव्हा तुला काय वाटलं, म्हणजे तुझी काय, तुला स्वतःला तुझी भावना काय होती? माझा विश्वास बसत नव्हता की मी असा कसा दिसू शकतो, म्हणजे मला कळत होतं. जसं लुक टेस्ट होण्याच्या आधी हे सगळे साशंक होते की प्रसाद कसा वाटेल, पण मग त्या आमच्या विनोद वनवे, शंतनु भाके, सगळी कास्टिंग करणारी मंडळी होती, यांनी डिजिटली दाढी बिडी लावून दादांना दाखवली होती. दादा असं म्हणले की याला की हा वाटू शकतो, जरा आपण ट्राय करूया. आणि मग तो जो ट्राय त्यांनी केला तो एक फायनल ट्रायच केला त्यांनी. कुठल्याही बँकेत साधं अकाउंट नसलेला आणि दोन्ही खिसे रिकामे असलेला जगातला सर्वात श्रीमंत राजकारणी या महाराष्ट्राने पाहिलाय. सगळेच राजकारणी सारखे नसतात, काही आनंद दिघे असतात. सध्या सगळीकडे प्रसाद प्रसाद प्रसाद, म्हणजे म्हणजे चंद्रमुखी म्हणा किंवा हे म्हणा, तर अजून आम्हाला प्रसाद पुन्हा लवकरच कुठे काय बघायला मिळणार आहे? पुढच्या वर्षीपर्यंत माझा भद्रकाली नावाचा सिनेमा यायला हवा अशी आशा वाटते मला. माहीत नाही कुठलाही कोणी मी सिनेमा करायला लागलो की इतक्या अडचणी येतात, आय डोंट नो वाय, पण येतात. पण फायनली ते सिनेमे आवडतात पण लोकांना, त्यामुळे त्या अडचणींचा सामना करायला मला आवडतच नाही असं नाही. पण दोन सिनेमे बॅक टू बॅक पाईपलाईनमध्ये आहेत, एक भद्रकाली नावाचा सिनेमा आणि एक निळू फुलेंवरचा बायोपिक, असे दोन्ही चित्रपट दिग्दर्शक म्हणून पाईपलाईनमध्ये आहेत पुढच्या एक दोन वर्षामध्ये. आणि अभिनेता म्हणून अजून एक मोठा पिक्चर जर धर्मवीर पार्ट टू आला तर मंगेश मला त्याला अनाऊन्समेंट झाली आहे, म्हणजे इथे 24 तासमध्ये एक्सक्लुसिव्ह अनाऊन्समेंट झाली आहे, धर्मवीर 2 पण पाईपलाईनमध्ये आहे. सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. आपल्याबरोबर स्नेहिल आहे, स्नेहिल ह्याला पण काही क्वेश्चन विचारायचे तुम्हाला. प्रसाद, तुम्हाला माझा प्रश्न आहे की आनंदीघेंना, आता मी मुलुंडला राहतो, आनंदीघे ठाण्याशी माझं ठाण्यामध्ये शिक्षण झालं, त्यामुळे आनंदीघेंचे खूप मोठे पोस्टर्स बघितले. माझ्या पिढीने आनंदीघेंचा सहवास घेतलेला नाही किंवा त्यांच्याबद्दल ऐकलेलं नाही आहे, तर माझा प्रश्न असा आहे की आनंदीघेंचा रोल करत असताना काय शिकण्यासारखं आनंदीघेंकडून होतं, किंवा काय वाटलं की आनंदीघेंचा रोल हा करत असताना काय जबाबदारी या पुढच्या काळामध्ये आहे स्वतःवर? मस्त फार आवडलं. मला असं वाटतं की आजच्या पिढीच्या समोर जे राजकारण आत्ता घडतं आहे महाराष्ट्रात किंवा देशात, ते फार काही उच्च दर्जाचं राजकारण नाही आहे, किंवा राजकारणीसुद्धा फार काही बरे नाही आहेत पुढे, असं माझं वैयक्तिक मत आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा धर्मवीरसारखा चित्रपट येतो आणि प्रवीण तरडेसारखा अत्यंत तल्लख बुद्धिमत्तेचा माणूस जेव्हा हा चित्रपट लिहितो आणि दिग्दर्शित करतो, तेव्हा त्यातलं बरोबर वाक्य असं असतं की सगळेच राजकारणी सारखे नसतात, काही आनंदीघे सुद्धा असतात. तर राजकारणात राहूनसुद्धा काय म्हणूया,
फक्त राजकारण न करता लोकहितार्थ समाजहितार्थ काम करता येतच. मी काय शिकलो विचारशील तर जनसंचय माणूस जोडणं ही प्रचंड मोठी कला दिघे साहेबांना अवगत होती. आज ते गेल्यानंतर 21 वर्षांनी सुद्धा लाखो लोक त्यांच्यावरती प्रेम करणारे आहेत. कित्येकांच्या घरातल्या देवाऱ्यांमध्ये दिघे साहेबांचा फोटो आहे. देवतुल्य त्यांना मानणारी लोक आहेत. तर मला असं वाटतं की राजकारण किंवा समाजकारण याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडे जो मदतीला आला आहे तो रिकाम्या हाताने परत नाही गेला पाहिजे ही भावना मला असं वाटतं मी दिघे साहेबांकडून शिकायला हवी. पोपट पिटेकर आहे आपल्याबरोबर, त्याला काही प्रश्न विचारायचे. सर, आजपर्यंत तुम्ही बरेच भूमिका साकारलेल्या आहेत, धर्मवीर साकारताना काय वाटलं तुम्हाला? आणि तेव्हा 1992 काळात काही डॉक्युमेंटेशन वगैरे नव्हतं, अशा क्लिपा नव्हत्या की एखादं त्यांचं बघून वगैरे, पण काय तुम्हाला नेमकं काय अभ्यास वगैरे करावा लागला ते साकारताना? ॲक्च्युली की अनेक ते भाषण करायचं नाही, त्यामुळे त्यांचे व्हिडिओज खूप कमी उपलब्ध आहेत, पण जे काही अवेलेबल व्हिडिओज आहेत त्यामधून त्यांच्या सगळ्या लखबी त्यांच्या सगळ्या सवयी ऑब्झर्व करत गेलो, फोटोमधून ऑब्झर्व केलो, माणसं खूप भेटली, त्या माणसांमधनं इतकी त्यांच्याबद्दल भरभरून बोलणारी माणसं भेटली की असं कित्येक वेळा असं वाटलं की अरे समोरच साहेब आहेत की काय आपल्या, इतकं त्यांच्याबद्दल बोलणारी माणसं भेटली. ह्या सगळ्या माहितीमधून व्हिडिओजमधून फोटोमधून माझ्या डोक्यातली जी एक इमेज तयार केली, बारीक बारीक गोष्टी त्याच्यात फिरत गेलो, चालण्याची लकब असेल, कमरेवर हात ठेवून असेल, हातवारे असतील, बोलण्याची पद्धत असेल, ओठांची हालचाल असेल, आणि मग ती जे निकटवर्तीय टीममध्ये सहभागी होते, सचिन जोशी असतील, माननीय शिंदेसाहेब असतील, श्रीकांत शिंदेसाहेब असतील, किंवा मंगेश स्वतः, आमचे राहुल लोंढे, अनेक मित्र जे साहेबांच्या खूप जवळचे होते, त्या सगळ्यांना ते करून दाखवल्यानंतर त्यांच्या पॉझिटिव्ह ज्याला ज्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला त्या गोष्टी ठेवून ते कॅरेक्टर हळूहळू डेव्हलप करतो. आनंदी हे समजून घेण्यासाठी किती दिवस प्रयत्न केले, म्हणजे किती दिवस तयारी केली हा एक प्रश्न, त्यालाच जोडून एक की त्यांची असा कुठला सीन होता की जो करण्यासाठी सगळ्यात अवघड गेलं तो? आनंदी हे समजून घेण्यासाठी कितीही दिवस प्रयत्न केले तरी अवघडच आहे, कमीच पडतील, कारण त्यांचं काम त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की उद्या पिक्चर रिलीज होणार आहे पण आज आम्हाला जी माणसं येऊन भेटतात त्या प्रत्येक माणसाकडनं त्यांच्याबद्दल नवीन घटना घडते, नवीन किस्सा घडतो, नवीन सो त्यांच्याबद्दल जितकं समजून घेता येईल तितकं कमीच आहे. माणूस म्हणून एका नटाला जेवढे ते उलगडले प्रसाद ओकला तेवढे दाखवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे, पण ते परिपूर्ण आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. अजून त्यांच्या काही गोष्टी कळत जातील, मे बी या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि दुसरा भाग करण्याची आम्हाला संधी मिळाली तर मला उमगलेल्या अजून गोष्टी मी दुसऱ्या भागात त्याचा उतरवण्याचा प्रयत्न करीन, पण ती प्रोसेस चालूच राहणार मला असं वाटतं. आणि कुठला एक सीन असा अवघड नाही, हा अख्खा चित्रपटच प्रचंड अवघड आहे करायला. आनंद दिघे हे ठाणेकरांसाठी एक दैवत बघितलेलं आपण मानतात लोक. आपल्याबरोबर एक ठाणेकर आहे, हा सुमित आहे, आणि हा काही प्रश्न विचारणार. नमस्कार, सगळ्यात पहिले ट्रेलर जेव्हा आम्ही बघतो तेव्हा एक ठाणेकर म्हणून आनंद दिघेंची जी आमच्या समोरची जी एक इमेज आहे ती जशीच्या तशी आम्हाला पाहायला मिळेल, त्यासाठी थँक्यू सो मच. सर, मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. खरं तर निवडणुका येत आहेत, ठाणे शिवसेना आनंद दिघे हे एक अत्यंत खूप जुनं हे आहे, एक गणित आहे, तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाच्या माध्यमातून काही शिवसेनेला फायदा होऊ शकतो का? थोडं पॉलिटिकल प्रश्न. मुळात हा सिनेमा करायचं माझ्या डोक्यात संकल्पना आली ती 2013 साली. या सिनेमाची सुरुवात केली आत्ता जुलैमध्ये, याचं शूटिंग सुरू केलं डिसेंबरला, आणि ॲक्च्युली हा रिलीज जो करायचा होता हा एप्रिल मेमध्येच करायचा होता, तेव्हा निवडणुका ह्या फेब्रुवारीत होणार होत्या. म्हणजे निवडणुकांचं टाईमटेबल बदललं आहे, माझं नाही, त्यामुळे निवडणुकीला घेऊन अजिबात हा रिलीज होत नाही आहे आणि असं मुळीच नाही आहे. हा राजकीय सिनेमा नाही आहे, हा एका व्यक्तीचं व्यक्तिचित्रण करणारा सिनेमा आहे. आणि हे मुद्दाम हा सिनेमा सगळ्यांनी बघावा, आजकालच्या यंग जनरेशननी बघावं असं वाटतं मला.
कारण या सगळ्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये मोठं होण्याच्या ह्याच्यामध्ये इमोशन्स सगळे हरवत चालले आहेत. आनंद दिघेबद्दल तर काही जास्त म्हणजे वाचूनच मला माहिती आहे. मला वाटतं मी तेव्हा लहान असेन जेव्हा दिघे साहेब गेले, त्यामुळे माझा तुम्हाला निर्माता म्हणून आणि अभिनेते म्हणून तुम्हाला असे मला दोघांना एक एक प्रश्न आहे. एक म्हणजे आनंद दिघे सिनेमा येण्याचं हेच टायमिंग का निवडलं, म्हणजे हा थॉट तुमचा फार आधीपासून होता आणि मग आताच इम्प्लिमेंट करायचा होता की हे सगळं आताच उत्स्फूर्तपणे जुडून आलं. आणि तुम्हाला प्रश्न असा आहे की मला माहीत नाही की तुमच्या अभिनयाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली, म्हणजे तुम्ही आनंद दिघेंना प्रत्यक्षात जवळून किती पाहिलं आहे, म्हणजे तुम्ही ठाण्यातले आहात का नाही मला माहीत नाही, पण जवळून किती पाहिलं आहे, मग ही भूमिका करताना तुम्ही आनंद दिघेंचा अभ्यास करण्यासाठी काय काय गोष्टींचा उपयोग केला किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी जाणून घेतल्या आणि त्यासाठी तुम्ही कोणत्या प्रक्रियेतनं गेला हे मला दोघांना एक. 2013 पासून माझ्या डोक्यात हा सिनेमाचं चाललं होतं. आता तुम्ही मला प्रश्न विचारला, मग आत्ताच का तुम्ही साधलं? मी आत्ता साधलं नाही. आनंद नाही असं काहीच नाही. आता कसं असतं, कधी कधी खूप प्रयत्न करून सुद्धा लग्न होत नाही, पण एक वर्ष असं येतं की लग्न होऊन जातं. सेम सिच्युएशन 2013 पासून मी प्रयत्न करत होतो. आत्ता ती वेळ आली. कदाचित असं असेल की म्हणजे याच्यामागे मी दिघे साहेबांचाच आशीर्वाद समजतो की आता तू मॅच्युअर्ड झाला आहे, आता तुला बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या, आता तू या मोठ्या निर्मिती क्षेत्रात उतरू शकशील असं त्यांना वाटलं आणि म्हणून कदाचित त्यांचा हा आशीर्वाद मला लाभला असेल. कारण एवढा मोठा डोलारा इतक्या सहज उभं करणं शक्य नाही आणि सहज शक्य नाही. मी मूळचा पुण्याचा आहे. मला मी 96-97 आसपास मुंबईत आलो आणि 2001 साली दिघे साहेब गेले. या 4 वर्षात 97 ते 2001 या 4-5 वर्षात दुर्दैवाने मला त्यांना कधी भेटता नाही आलं, पाहताही नाही आलं. शरद पोंक्षेचं नथुराम बंद पडलं होतं, ते दिघे साहेबांनी परत सुरू केलं. संतोष पवारचं यदाकदाचित बंद पडलं होतं, तेही दिघे साहेबांनी परत सुरू केलं. या 2 गोष्टी प्रकर्षाने कानावर पडत होत्या आणि राजकारणात असूनसुद्धा एक माणूस कलाकारांच्या मागे खंबीरपणे उभा असतो एवढीच माझ्या डोळ्यासमोर त्यांची इमेज होती. आणि 2001 साली ते गेलेच, तेव्हापासून दुर्दैवाने माझा काहीच संपर्क नाही, संबंध नाही, काहीच नाही. हा जो बायोपिक आहे हा कुठे कुठे रिलीज होणार आहे, ॲट अ टाईम किती कुठे कुठे होणार आहे? झी स्टुडिओचा रिलीज आहे, त्यामुळे हा मोठ्या प्रमाणावर होईल. एक तर सिनेमा खूप मोठा आणि चांगला बनलेला आहे, सगळ्या गुणी कलाकारांनी मेहनत करून बनवलेला आहे. रिलीजबद्दल काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर हा महाराष्ट्रात सर्वत्र, म्हणजे करोना काळात काही थिएटर्स अनफॉर्च्युनेटली बंद पडली आहेत, ती सोडून जी काही आहेत 400 थिएटर्समध्ये जवळजवळ महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आपला सिनेमा रिलीज होईल. याशिवाय महाराष्ट्राबाहेर गुजरात, सौराष्ट्र, दिल्ली, जनरली आपण म्हणतो साऊथचे सिनेमे आपल्याकडे येतात, हा सिनेमा साऊथला जाणार आहे. हा हैदराबाद, बँगलोर आणि इतर जिथे जिथे आपल्याला साऊथमध्ये चेन्नई, हैदराबाद सगळीकडेच जाणार आहोत. त्या व्यतिरिक्त दिल्ली, ह्याशिवाय भारताबाहेर जिथे जिथे मराठी नागरिक आहेत तिथे सर्वत्र हा सिनेमा जाणार, म्हणजे अमेरिका, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर सर्वत्र. म्हणजे बाहेरनं जे सिनेमे आता म्हणजे साऊथचा जो पूर्ण सुनामी आहे ती आता मराठी फिल्म आता साऊथमध्ये जाणार. प्रसाद सर, तुम्हाला प्रश्न विचारायचा की साहेबांची भूमिका साकारताना तुम्हाला डाएटमध्ये काही बदल करावा लागला होता? प्रवीणनी मला वजन कमी करायला सांगितलं होतं, 7 ते 8 किलो अपेक्षित होतं त्याला, पण दिवस कमी होते आमच्याकडे. माझं फायनल झाल्यानंतर 28 ते 29 दिवसात शूटिंग सुरू झालं, त्यामुळे मी 28-29 दिवसात 5.5-6 किलो वजन कमी केलं. 28 दिवसात 6 किलो वजन कमी होणं चॅलेंजिंग नाही, ऑफकोर्स चॅलेंजिंग आहे. काय डाएट काय होतं? डाएट माझी प्रॉपर डायटिशियन आहे माझी, मृदुल पटवर्धन म्हणून, तिने प्रॉपर सगळ्या वेळा सगळं डाएट प्रॉपर प्रोटीन वगैरे असं सगळं, कधी भाकरी, अर्धी भाकरी, पूर्ण भाकरी कधी खायची आहे, कधी फक्त चिकन खायचं आहे, कधी चिकन बरोबर भाकरी खायचं असं, ते काही तिचं जे सगळं होतं लिहून दिलेलं होतं ते वेळापत्रक मी तिने दिल्यानुसार मी पाळत होतो.
सगळेच राजकारणी सारखे नसतात, काही आनंद दिघे असतात.